आपण शिकणार आहोत पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी पूर्णांकांची म्हणजेच इंटिजर्सची बेरीज म्हणजेच ॲडिशन आणि वजाबाकी म्हणजेच सबस्ट्रॅक्शन याबद्दलचे ज्ञान आपल्याला बऱ्याचदा उपयोगी सिद्ध होते जसे राहुलचे बँकेचे खाते आहे ह्यात जमा रक्कम धन म्हणजेच अधिक चिन्हाने आणि काढली गेलेली रक्कम ऋण म्हणजे वजा चिन्हाने व्यक्त केलेली आहे उरलेली रक्कम प्राप्त करण्यासाठी आधीच्या उरलेल्या रकमेसोबत त्यांची बेरीज केली गेली आहे अशा तऱ्हेच्या पूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग आपण आणखीही अनेक बाबतीत करतो जसे की एकूण नफा माहितीसाठी तापमानातील वाढ किंवा घट माहिती, माहिती करण्यासाठी इत्यादी तर चला शिकूया पूर्णांकांची बेरीज म्हणजेच ऍडिशन ऑफ इंटिजर्स कसे करतात समजा एखाद्या ठिकाणचे तापमान अधिक पाच डिग्री सेल्सिअस आहे आणि ते अधिक तीन डिग्री सेल्सिअसने वाढते तर नवीन तापमान काय असेल हे अधिक पाच अधिक अधिक तीनने ने माहिती केले जाऊ शकते जर पूर्णांकांचे चिन्ह समान असेल तर त्यांची चिन्हाशिवाय बेरीज केली जाते आणि उत्तराच्या सोबत बेरीज केलेल्या संख्येचे चिन्ह लावले जाते तसे दोन धनपूर्णांकांची बेरीज करताना त्यांची चिन्हाशिवाय बेरीज केली जाते आणि उत्तर आठ ला धनचिन्हासोबत म्हणजेच अधिक आठच्या रूपात व्यक्त केले जाते अशाच तऱ्हेने जर तापमान वजा पाच डिग्री सेल्सिअस आहे आणि तापमानात वजा तीन डिग्री सेल्सिअसने बदल होतो तर नवीन तापमान काय असेल हे वजा पाच अधिक वजा तीन ने माहिती केले जाऊ शकते इथे दोन ऋण पूर्णांकांची म्हणजेच वजा पाच अधिक वजा तीन ची बेरीज केली जात आहे त्यांचे चिन्ह समान आहे त्यामुळे इथे सुद्धा आधी आपण ह्यांची चिन्हा शिवाय बेरीज करू आणि उत्तर आठ ला ऋण चिन्हासोबत म्हणजेच वजा आठ च्या रूपात व्यक्त करू आता समजा तापमान अधिक पाच डिग्री सेल्सिअस आहे आणि तापमानात वजा तीन डिग्री सेल्सिअसने बदल होतो आहे तर नवीन तापमान काय असेल हे आपण कसे माहिती करू विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो हे अधिक पाच अधिक वजा तीनने माहिती केले जाऊ शकते जर बेरीज होणाऱ्या संख्येचे चिन्ह वेगवेगळे असेल तर आपण चिन्हाकडे दुर्लक्ष करतो आणि मोठ्या सांख्यिक किंमतीतून लहान सांख्यिक किंमत वजा करतो आणि मग उरलेल्या उत्तरासोबत मोठ्या सांख्यिक किंमतीचे चिन्ह लावतो जसे इथे आपण पाच वजा तीन करून उत्तर दोन सोबत मोठी सांख्यिक किंमत आणि संख्या अधिक पाच चे चिन्ह लावले आहे त्यामुळे उत्तर असेल अधिक दोन अशा तऱ्हेने वजा पाच अधिक अधिक तीन करावे लागेल तर आपण पाच वजा तीन करू त्यामुळे उत्तर दोन प्राप्त होईल मग आपण सोबत मोठी सांख्यिक किंमत असणारी संख्या म्हणजेच वजा पाच चे चिन्ह लावू म्हणजेच वजा दोन उत्तर प्राप्त होईल पूर्णांकांची बेरीज संख्या रेषेवर देखील केली जाऊ शकते चला हे समजून घेऊया अधिक पाच अधिक अधिक तीन ची बेरीज संख्या रेषेवर करण्यासाठी आधी आपल्याला अधिक पाच चे संख्या रेषेवरील स्थान जाणून घ्यावे लागेल जसे की अधिक पाच धन पूर्णांक आहे त्यामुळे त्याचे स्थान शून्यापासून उजव्या बाजूला पावलांवर आहे नंतर आपण दुसऱ्या संख्येचे चिन्ह बघू संख्या रेषेवर दोन पूर्णांकांची बेरीज करते वेळी जर दुसऱ्या संख्येचे चिन्ह धन असेल तर आपण पहिल्या संख्येच्या उजव्या बाजूला चालत जातो आणि जर ऋण असेल तर डाव्या बाजूला चालत जातो जसे की इथे दुसऱ्या संख्येचे चिन्ह धन आहे त्यासाठी आपण पाच पासून उजव्या बाजूला तीन पावले चालू अशाने आपण पोहोचू अधिक आठ जे अधिक पाच अधिक तीन चे उत्तर आहे अशा प्रकारे जर आपल्याला वजा पाच वजा तीन करायचे असेल तर शून्यापासून डाव्या बाजूला पाच पावले चालू मग दुसऱ्या संख्येचे चिन्ह ऋण असल्या कारणाने पुन्हा तीन पावले डाव्या बाजूला चालू अशाने आपण पोहोचू वरून आठ वर जे वजा पाच अधिक वजा तीन उत्तर आहे जरा विचार करा जर आपल्याला संख्ये रेषेवर अधिक पाच अधिक वजा तीन चे उत्तर प्राप्त करायचे असेल तर आपण हे कसे करू विचार करा आपण अगदी बरोबर विचार केलात अधिक पाच साठी आधी आपण शून्यापासून उजव्या बाजूला पाच पावले चालू आणि मग त्यात वजा तीन मिळवून डाव्या बाजूला तीन पावले चालू अशाने उत्तर मिळेल अधिक दोन आता चला जाणून घेऊया पूर्णांकांची वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजस कशी केली जाते मात्र त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे जर दोन संख्यांची बेरीज शून्य येत असेल तर ते एक एकमेकांचे बेरीज व्यस्त असतात जसे अधिक पाच आणि वजा पाच वजा तीन आणि अधिक तीन वजा नऊ आणि अधिक नऊ इत्यादी संख्यांच्या या योजनांना पाहून तुमच्या काय लक्षात येते विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो कोणत्याही संख्येच्या बेरीज व्यस्त संख्येला विपरीत चिन्हासोबत लिहून प्राप्त केला जाऊ शकतो ह्या समजानुसार चला पूर्णांकांची वजाबाकी करूया समजा तापमान अधिक पाच डिग्री सेल्सिअस वरून कमी होऊन वजा तीन डिग्री सेल्सिअस वर उतरले आणि आपल्याला तापमानातील घट जाणून घ्यायची असेल तर हे आपण कसे करू यासाठी आपल्याला शेवटचे तापमान म्हणजे वजा तीन डिग्री सेल्सिअस मधून आधीचे तापमान म्हणजे अधिक पाच डिग्री सेल्सिअस ला वजा करावे लागेल जेव्हाही आपल्याला एका पूर्णांकातून दुसरा पूर्णांक वजा करायचा असेल तेव्हा आपण वजा केल्या जाणाऱ्या पूर्णांकाचा बेरीज व्यस्त दुसऱ्या पूर्णांकाला जोडतो जसे वजा तीन मधून अधिक पाच वजा करायचे असतील तर आपण वजा तीन सोबत अधिक पाच चा बेरीज व्यस्त जोडतो म्हणजेच वजा पाच ला जोडतो पूर्णांकांची बेरीज कशी केली जाते हे आपण आधी शिकलो आहोत इथे वजा तीन अधिक वजा पाच ची बेरीज येईल वजा आठ म्हणजेच वजा तीन वजा अधिक पाच बरोबर वजा आठ संख्या रेषेवर वजा बाकी वजा तीन वजा अधिक पाच करण्यासाठी आपण आधी वजा वजाबाकीला आधी वजाबाकीला बेरजेत परिवर्तित करून घेऊ वजा तीन अधिक वजा पाच आणि नंतर संख्यांची बेरीज करून उत्तर वजा आठ प्राप्त करून घेऊ परिवर्तन केल्याशिवाय देखील आपण संख्या रेषेवर वजाबाकी करू शकतो त्यासाठी आपण आधी संख्येत संख्या रेषेवर दोन पूर्णांकांची वजाबाकी करते तर आपण पहिल्या संख्येच्या डाव्या बाजूला चालत जातो आणि जर ऋण असेल तर उजव्या बाजूला चालत जातो जसे वजा तीन वजा अधिक पाच वजाबाकी करण्यासाठी आधी आपण वजा चे स्थान जाणून घेऊ जे शून्या पासून डाव्या बाजूला तीन पावलांवर आणि मग आपल्याला धन पूर्णांक म्हणजे अधिक पाच ला वजा करायचे आहे त्यामुळे वजा तीन पाँच 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 वजा वर, वजा तीन वजा डाव्या बाजूला पावले चालत जाऊ आपण जे अधिक उत्तर आहे अशा तऱ्हेने जर आपल्याला वजा पाच वजा वजा तीन वजा बाकी करायची असेल तर आधी आपण वजा आठ चे स्थान जाणून घेऊ जे आहे शून्यापासून पासून डाव्या बाजूला पाच पावलांवर तर आधी आपण वजा पाच चे स्थान जाण घेऊ जे आहे शून्यापासून डाव्या बाजूला पाच पावलांवर जसे की आता आपल्याला ऋण पूर्णांक वजा तीन ला वजा करायचे आहे त्यामुळे वजा पाच च्या उजव्या बाजूला तीन पावले चालू आपण पोहचू वजा दोन वर जे वजा पाच वजा वजा तीन च्या वजा बाकीचे उत्तर आहे अशा तऱ्हेने आज आपण शिकलो पूर्णांकांची बेरीज आणि वजा बाकी पुढच्या व्हिडिओ मध्ये काही उदाहरणांसोबत यांना चांगल्या तऱ्हेने जाणून घेऊ